मित्रांनो आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातनं ओपनिंग वोटिंग ट्रेंड यामध्ये कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो काल शाही पेक हे नॉमिनेशन कार्य पार पडलं यामध्ये पाच स्पर्धक हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत यामध्ये आरोह स्नेहलता प्रसाद विकास आणि अपूर्वाताई नेमलेकर तर या पाच सदस्यांपैकी लोकांचा सपोर्ट कोणाला आहे आणि कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर सुरुवात करूया आपण बॉटमपासून बॉटमला आहे ती म्हणजे स्नेहलताताई ताई वसईकर स्नेलता बऱ्याच दिवसांनी नॉमिनेट झालेली आहे बिग बॉसच्या घरातील तिच्या खेळाची गोष्ट करायची झाली तर सध्या आहे ना ती सेफली गेम खेळण्याचा प्रयत्न करते कुठेही ते आपले मुद्दे मांडत नाहीये जर एखादा मुद्दा आपण मांडला आणि तो आपल्यावरच उलटला तर तर सध्या स्नेहलता सेफली गेम खेळण्याचा प्रयत्न करते कोणाला ती सध्या टार्गेट करताना दिसत नाही टास्कची गोष्ट करायची झाली तर ती टास्क बऱ्यापैकी खेळते परंतु तिची टास्क खेळण्याची पद्धत आणि एकंदरीत घरातील वावर सुद्धा लोकांना अजिबात आवडत नाही आहे आणि सध्या लोकसुद्धा सुद्धा तिला वोटिंग करताना दिसत नाही सध्या स्नेहलता ही बॉटमला आहे नंबर चारची गोष्ट करायची झाली तर इथे आहे अपूर्वताई नेमलेकर अपूर्व ताई सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये भरपूर खेळतात परंतु अपूर्वताईचा गेम प्रेक्षकांना अजिबात आवडताना दिसत नाही सध्या लोकही तिला सपोर्ट करताना दिसत नाही सध्या ती चौथ्या क्रमांकावर आहे नंबर तीनची गोष्ट करायची झाली तर इथे विकास सावंत आहे विकाससुद्धा बऱ्याच दिवसांनी नॉमिनेशनमध्ये आलेला आहे विकासची गोष्ट करायची झाली तर विकास टास्क बऱ्यापैकी खेळतो परंतु घरातील वावर त्याचा कमी आहे विकासची गोष्ट करायची झाली तर विकास सध्या दोन्ही दगडावर पाय ठेवून बिग बॉसच्या घरामध्ये आहे कधी मानेच्या बाजूने तो असतो तर कधी मानेला सोडून अपूर्वाकडे सुद्धा जातो विकास आणि अपूर्वा हे सध्या समसमान समान वोटिंगमध्ये आहेत दोघेही चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहेत नंबर दोनची गोष्ट करायची झाली तर इथे आत्ताच वाईल्ड कार्ड म्हणून आलेला आरोह वेलनकर आहे आरोहची मुद्दे ठेवण्याची पद्धत लोकांना आवडते आणि सध्या ज्या पद्धतीने तो अक्षयला टफ फाईट देतो तर हे सुद्धा कुठेतरी लोकांना आवडते सध्या आरोहच्या बाजूनेसुद्धा लोकांचा भरपूर सपोर्ट आहे आणि सध्या तो या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये नंबर दोनवरती आहे नंबर एकवरती आहे तो म्हणजे प्रसाद प्रसाददादा जवादे प्रसादलासुद्धा बऱ्यापैकी सपोर्ट सध्या लोकांचा आहे जवळजवळ एकट्यालाच साठ ते सत्तर टक्के वोटिंग झालेलं आहे नंबर एकला आहे तो म्हणजे प्रसाद नंबर दोनची गोष्ट करायची झाली तर वाईल्ड कार्ड म्हणून आलेला आरोह वेलनकर आहे बॉटमची गोष्ट करायची झाली तर सध्या स्नेहलता विकास आणि अपुराते नेमलेकर असे तीन सदस्य या आठवड्यात बॉटमला आहेत आता बघा कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर असं दिसतंय ना जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोकं सांगत आहेत की स्नेहलताच हीच या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाईल काही लोक असंही सांगतात की रोहित डिझर्व्ह करत होता स्नेहलताच्या बदल्यात खरंतर रोहितच्या जागेवरती स्नेहलता जायला हवी होती काही लोक असंही सांगतात की रुचेरासुद्धा डिजर्व करत होती रुचेराच्या जागेवरती स्नेहलता जायला हवी होती परंतु ती नॉमिनेशनमध्ये आली नाही आता सध्या स्नेहलता नॉमिनेशनमध्ये आलेलं आहे तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढा अशी बरीचशे लोकं सांगताना दिसतात आता बघा वोटिंग तुमच्या हातामध्ये आहे तुम्हाला कोणाला काढायचं हे तुमच्या हातामध्ये आहे तर सध्या तरी स्नेहलता विकास आणि अपूर्वा हे डेंजर झोनमध्ये आहे परंतु असं दिसतंय की स्नेलता हीच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाईल अशी शक्यता सध्या तरी दिसते तुम्हाला काय वाटतंय कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आणि तुमचा सपोर्ट कोणाला असेल हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी द फिल्मी का या तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय